माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर एक चटणीची रेसिपी शेअर करणार आहे ती मिश्र चटणी आहे या चटणीमध्ये मी जे पदार्थ वापरलेत त्याचा आपल्या आरोग्यासाठी हिवाळ्यामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे तसंच त्वचा आणि केसांसाठीही खूप चांगले उपयोगाचे होतात कढई इथे व्यवस्थित अशी गरम झालेली आहे त्याच्यात मी सर्वात पहिले दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि ते मंद आचेवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून झाले की ते काढून घेऊया तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आणि त्यामुळे हाडांना मजबूती येण्यास मदत होते आता याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे तर खोबरंही मंद आचेवरतीच भाजायचं आहे कारण ते लगेचच करपतं तेही काढून घेतले त्याच्यातच तेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही मी भाजून घेते आहे शेंगदेणेही खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यानंतर आता यामध्ये मी दोन मोठे चमचे इतके कारळे घेतलेले आहेत तेही मी छान असे खरपूस भाजून घेणार आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतं आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं त्यामुळे डायबेटीजसारख्या आजारांमध्ये तसेच ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे त्यांना याचा खूप मोठा असा चांगला फायदा होतो तसं शेंगदाणे जे आपण घेतले शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात तर सगळेच पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत आता इथे या कढईमध्ये मी परत दोन चमचे इतके आळशी घेतलेली आहे याला तुम्ही काही जवसेही म्हणतात तर तेही मी छान असे खरपूस भाजून घेते याच्यामध्येही ओमेगा थ्री मोठ्या प्रमाणात असतं आता अर्धा चमचा इतकं अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कढई व्यवस्थित गरम आहे तर मी गॅस बंद करून ह्याच्यातच कढीपत्ता भाजणार आहे थोडा वेळ आणि कढीपत्ता थोड्या वेळासाठी या गरम कढईतच ठेवून द्यायचा आहे म्हणजे तो छान असा कुरकुरीत होतो तर कढीपत्त्यामध्येही आपल्याला आपल्या केसांसाठी त्वचेसाठी आवश्यक असणारे सी विटॅमिन्स हे असतं त्यामुळे हे सगळे पदार्थ आपल्याला आरोग्याला फायदे देणारे आहेत या मिश्रणात मी एक चमचा इतकं लाल तिखट घातलं तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याच्यात चार ते पाच लसण्याच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे आता त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चालू बंद करत पल्सवर वाटून घेतलेली आहे थोडी जाडसरच ठेवली आहे तुम्हाला बारीक आवडत असेल तर करू शकता याच्यात तुम्ही आवडीनुसार थोडंसं जिरंही घालू शकता पण ह्या सगळ्या भाजलेल्या तीळ शेंगदाण्यांचा खूप छान वास येतो म्हणून मी घातलेलं नाही बहुगुणी चटणी तयार झालेली आहे हिचा तुम्ही आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापर करू शकता तुम्ही ही चटणी जर रोजच्या जेवणामध्ये दह्याबरोबर वगैरे एक चमचा खाली तर त्याचे खूप सारे चांगले फायदे तुम्हाला होतील तसंच द काही सुक्या भाज्या असतात त्याच्यातही तुम्ही ह्या ह्या चटणीचा वापर करू शकता किंवा एखाद्या सलाडमध्येही वरून ही चटणी घालू शकता मुलांना जर आवडत नसेल खायला, खायला तर सँडविचमध्येही ती घालून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत માજા માજ્યા સ્વયંકઘર